नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नेहमीसारखं मी आपल्या समोर आलोय कारण की विश्वजीत, तुमचं राजकारण गंडत चाललंय का? विश्वजीत तुमचं गंडलंय हा एक सेगमेंट तुमच्यासमोर मी घेऊन आलोय. कारणही तसंच आहे, कारण की परवा तुम्ही जाहीर सभेमध्ये म्हणालात की जर मी बंटी पाटलासारखं वागाय लागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही. हास्यास्पद आहे. अहो, ह्या शब्दाला अहंकाराची जाणीव करून द्यायची वेळ आलेली आहे. आपण म्हणजे सर्वस्व आहोत का? आपण म्हणेल तोच कायदा असं होतं का? मी म्हणेल तेच होईल याचा दुराग्रह तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं की माणसाने किती अहंकारी असावं, किती इगोस्टिक असावं हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. फॉर्म भरताना तुम्ही जे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांच्यावरती जी जहरी टीका केली तेही तुमच्या अहंकाराचं उत्तम उदाहरण होत. आणि तुम्ही असं बोलू कसं शकता की जर मी बंटी पाटलासारखा वागलो तर एकही पक्ष शिल्लक राहणार नाही? विश्वजीतजी, हा भारत आहे, ही भारतीय संस्कृती आहे. तुम्हीच थापा मारताना काँग्रेसच्या लोकशाही मूल्यांचा, काँग्रेसच्या कुठल्या लोकशाही मूल्यामध्ये हे बसतं की मी कुठलाही पक्ष शिल्लक ठेवणार नाही? तुम्ही सांगा मला, काँग्रेसची ही संस्कृती आहे का की विरोधक शिल्लक ठेवायचे नाहीत? आणि जर असेल तर तुमचा गैरसमज आहे, कारण की हा भारत देश हा चंद्रगुप्तांचा आहे, चाणक्याचा आहे. धनानंदासारखा जर तुम्हाला माज आला असेल तर जनता तो माज 20 तारखेला उतरू शकते. तुमचं स्टेटमेंट हे ओव्हर कॉन्फिडन्स आणि अतिगर्वाने केलेलं जे स्टेटमेंट आहे त्याचा पश्चाताप तुम्हाला 20 तारखेनंतर नक्कीच घडेल. तुम्ही सर्वव्यापी आहात का? आणि तुम्ही म्हणता मी स्वयंभू आहे. आणि आता तुमचं स्टेटमेंट येत आहे की विशाल पाटील आता कुठे आहेत त्याच्याशी माझं देणं घेणं नाही. ज्यांनी जयश्री वहिनींना उभं केलंय त्याची खैर नाही. अहो, तुम्ही कसं विसरता त्या जयश्री वहिनीचे जावई हे कोण आहेत? तुमचेच आहेत ना, तुमच्याच घरातील आहेत ना. मग लोकांची नावं कशाला सांगायची गरज आहे? म्हणजे लोकांची किती दुशाभूल करायची हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. विशाल पाटलांनी जयश्री वहिनींची बाजू घेतली असताना पृथ्वीराज पाटलांच्या व्यासपीठावरती तुम्ही विशाल पाटलावरती टीका करण्याचं का टाळलं याचं उत्तर जनतेला हवं आहे. तुम्हाला माहित आहे की जेव्हा जयश्री वहिनींना तिकीट नाकारलं त्यावेळी बाजूला ढसा ढसा कोण रडत होत आणि त्यांच्या पाठीशी कोण उभा आहे, कुठली ताकद उभा आहे? फक्त आपल्या घरातली ताकद आहे म्हणून ती बाब्या आणि दुसऱ्या घरातली ताकद असेल ती कार्ट. विश्वजीजी, असं कसं चालेल हो? दुट्टप्पी भूमिकेला एक सीमा असते, अंत असते, पण आपण किती भूमिका बदलायच्या, किती वेगवेगळ्या स्वरूपात लोकांसमोर यायचं. निदान एक भूमिका तुमची कायम ठेवा ज्यावरती मतदार विश्वास ठेवतील. विशाल पाटलांबद्दल घेतलेली भूमिका चंद्रहार पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी होती. जनतेला ते अजूनही विस्मरत गेलं नाही असं असताना जयश्रीताई पाटील यांच्या मागे कोणती ताकद उभी आहे?
जरी तुमची ताकद ही अदृश्य स्वरूपाची असेल, व्यासपीठावरून बोलायचं एक, मात्र प्रत्यक्ष करायचं एक, असा कित्ता तुम्ही जसा लोकसभेत घडवला तसाच विधानसभेत घडवणार असं दिसतंय. तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं या जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे, परंतु तुम्ही तुमच्या काँग्रेस पक्षातील हुकुमशाही, काँग्रेस पक्षातील फुटीरता साधी संपू शकत नाही, आणि तुम्ही विरोधक आणि पक्ष संपवाय निघालाय. पहिली घरातील आग विझवा, त्यानंतर दुसऱ्या आगीच्या मागे लागा. हा सांगली जिल्हा आहे, हा महाराष्ट्र आहे. हिथं विरोधक असणार, लोक विरोध करणार आणि तुम्हाला त्याचा जाब विचारणार. विरोधक संपवण्याची भाषा, पक्ष संपवण्याची भाषा ही तुम्ही केलीत, पण जनता सुज्ञ आहे, जनता जाणती आहे. आणि या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळी अन्याय उभार होईल, ज्या ज्या वेळी अन्याय होईल, त्या त्यावेळी कोणीतरी ॲडव्होकेट विशाल मोहिते सारखा उभा राहील आणि तुम्हाला प्रश्न विचारेल. त्यामुळे तुमचं जे दिवास्वप्न आहे की पक्ष ठेवणार नाही आणि उरणार नाही, जर बंटी पाटलांसारखा वागलो, बंटी पाटलांनी आमच्या छत्रपतींना ज्या प्रकारे वागणूक दिली, ज्या प्रकारे त्यांचं स्टेटमेंट आहे, कशाला झक मारायला उभं राहायचं, तुमच्या दम नव्हता का असं स्टेटमेंट केलं, त्याची पाठराखण जर तुमचे कार्यकर्ते कोण करत असतील आणि तुम्हाला तशा स्वरूपाचं आक्रमक राहण्याची शिकवण देत असतील, तर ते चुकीचं आहे. हा सांगली जिल्हा आहे, 285 कडेगाव पोलीस मतदारसंघ आहे, तो सहन करणार नाही. विरोधक राहणार, पक्ष राहणार, कितीही संपवायचा प्रयत्न करणार केला तरी ते राहिलेत आणि राहणार. तुमचा गैरसमज आहे, तुमच्याकडे कसलं मळब आलंय का, तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलंय का की तुम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट करता जे तुमच्याकडून कदाचित जनतेला अपेक्षित नाही. बहुतेक फ्रस्ट्रेशनमध्ये पराभवाच्या भीतीने तुमच्याकडून असे स्टेटमेंट येत असतील तर कृपया ते तुम्ही टाळावे, नाहीतर माझा पुन्हा सवाल तुम्हाला आहे, विश्वजींची तुमचं चाललंय काय? पक्ष संपवण्याची भाषा तुम्ही करताय? अहो तुम्ही काँग्रेस तर संपवले, फक्त एकच पक्ष ठेवलाय, कदम पक्ष. काँग्रेस तुम्ही या जिल्ह्यामध्ये ठेवली नाही, ते तुम्हाला लखला, परंतु तुम्ही इतर पक्ष या सांगली जिल्ह्यातून संपवू शकत नाही. सांगली जिल्ह्याचा इतिहास हा शूरांचा आहे, वीरांचा आहे. कोणता ना कोणता वीर या ठिकाणी मशाल घेऊन उभा राहील, निषेधाचा झेंडा घेऊन उभा राहील, आणि अशा प्रकारे जे कोणी मद्यधुंद असतील किंवा मदमस्त असतील, त्या धनानंदासारखे जे राजे असतील, त्यांना वटणीवरती आणण्यासाठी कोणीतरी चाणक्य बनेल किंवा कोणीतरी चंद्रगुप्त बनेल. त्यामुळे तुमचं स्टेटमेंट हे फ्रस्ट्रेशन आल्यासारखं स्टेटमेंट आहे. पराभव दिसायला लागलाय का? जरी दिसायला लागला असेल तर असं स्टेटमेंट करणं टाळा. निदान 4 मतं तरी तुमची पदरात पडतील असं एक प्रामाणिकपणे मत आहे. त्यामुळे मतदारांना चॅलेंज द्यायचं नाही, संपवण्याची भाषा करायची नाही. हा मतदारसंघ, सांगली जिल्हा म्हणजे एका घराण्याची प्रॉपर्टी नाही, हा सांगली जिल्हा एका घराण्याची मालकी नाही. तुम्ही स्वयंभू आहात, कारण की मतदारांनी तुम्हाला स्वयंभू केलं, नागरिकांनी तुम्हाला स्वयंभू केलं. तुम्ही स्वतः जर स्वतः मतदारांशिवाय, नागरिकांशिवाय तुम्ही स्वयंभू असू शकत नाही. ओ राजा ही क्या जिसके पास जनता ना हो, विदाउट प्रजा नो राजा. तुम्ही राजे आहात कारण की आम्ही प्रजा हो. ज्या दिवशी या प्रजेने निश्चय केला की तुमची ही जुलमी राजवट उलथून लावू, तुम्ही स्वयंभू नसणार आहात. तुम्ही ही या लोकशाही मधला एक पार्ट असाल आणि एक नागरिक असाल, कारण की तुमच्या ही मतांची किंमत एक ओटच आहे आणि सामान्य नागरिकांची मताची किंमत एक ओटच आहे. त्यामुळे समता
न्याय, समानता, मानवता या लोकशाही मूल्याला जर घेऊन चालायचं असेल तर तुम्हाला लोकशाही मान्यच करावी लागेल. हिटलरशाहीच्या वल्गना तुमच्या तोंडातून शोभून दिसत नाही. आणि जर हाच अहंकार आणि हाच मास तुम्हाला करायचा असेल तर जनता सुज्ञ आहे आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि 20 तारखेला जनता सुज्ञ आहे आणि तो धडा आपल्या मतदारातून आणि मतदानातून तुम्हाला दाखवून देईल. त्यामुळे विश्वजीतजी, तुमचं चाललंय काय, तुमचं गणित घडलंय का, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. धन्यवाद.